नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताजा तरीन खबरें। नवी मुंबई पोलिसांच्या विशेष सहकार्यातून आणि स्माईल फाउंडेशन तसेच ब्लू लाईन युनिटी यांच्या पुढाकारातून पनवेल येथील फणसवाडी आदिवासी पाड्यातील 300 आदिवासी कुटुंबांना अन्नाच्या किटचे वाटप करण्यात आले। यावेळी नवी मुंबई पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दवणकर, JNPT चे मॅनेजर NK कुलकर्णी, धीरज आहुजा, डॉक्टर सुशील सकपाळ, प्रल्हाद पाटील, हरीश पाटील उपस्थित होते। यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करून एक संदेश देण्यात आला। यावेळी शिवराज पाटील यांनी भावना व्यक्त करताना कोरोना काळात ही मदत अशीच अविरत चालू राहणार असून संस्थांना मदत करायची असेल तर यांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले। आपण आता बघतोय सगळेच की गेले 1.5 वर्ष झालं कोरोनाचा जो कार्यकाल आहे याच्यामध्ये बरेच लॉकडाऊनमुळे बरेच लोक बेरोजगार झालेले आहेत आणि लोकांना दररोजचं जे राशन आहे ते मिळणंही काही कुटुंबांना मुश्किल झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये स्माईल फाउंडेशन आहे किंवा ब्ल्यू लाईन फाउंडेशन आहे आणि बरेच NGOs ह्या समोर येत आहेत आणि नवी मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस यांनाही काही लोकांच्याकडून असं राशन अवेलेबल होत नाही आहे अशा ज्या वेळेस आम्हाला इन्फॉर्मेशन येते त्यावेळी आम्ही अशा NGOsना कॉन्टॅक्ट करून आपण त्या ठिकाणी प्रोग्रॅम असे अरेंज करतो आणि ह्या लोकांना राशन कशा पद्धतीने मिळेल ह्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यापुढेही अशा पद्धतीचं जर कुठं काही आपल्याला निदर्शनास आलं किंवा मला आवाहन करायचं की काही लोकांना जर असं काही निडी लोक असतील तर त्यांच्यापर्यंत आपण इथून पुढेही राशन पोहोचवू तर त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर आपण त्या ठिकाणी पोहोचू। आणि निश्चितच सगळ्या नागरिकांनी सहकार्य केल्यामुळं असेल किंवा सगळा यंत्रणा राबत आहे यामुळं आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे आणि हळूहळू लॉकडाऊनही महाराष्ट्र सरकार आता ओपन करत आहे तर ह्या सगळ्यांना आता रोजगार मिळेल आणि हळूहळू परिस्थिती नॉर्मल होईल ही अपेक्षा व्यक्त करतो। थँक्यू। तर पुढे आणखी आदिवासी बांधवांना अशा प्रकारची मदत केली जाईल असे स्माईल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धीरज आहुजा यांनी सांगितले। पिछले 1.5 साल से जो है रोज हम लोग लोगों तक पहुंच पाए हैं और हम धन्यवाद देना चाहेंगे नवी मुंबई पुलिस का जो ये संभव कर पाई है। जो पूरे 1.5 साल में एक दिन भी ऐसा नहीं रहा है जहां पे हम नहीं पहुंच पाए। आज के दिन भी जो है ब्लू लाइन्स NGO ने हमें फ़ोन किया, फाउंडेशन जो है यहां पे और पनवेल हम पहुंच पाए इन्हीं के कारण। यहां पे जो है 60 फैमिलीज़ को आज कवर किया है। रोज़ जहाँ तक भी पहुँच पाते हैं, चाहे वो अनाज हो, रेडीमेड फूड हो, वहाँ तक पहुँच पा रहे हैं और ये सब धन्यवाद जो है नवी मुंबई पुलिस का है। आप लोगों का सहयोग रहा है और हम यही चाहेंगे कि आगे भी चलता रहे, बट अगर लोगों की परिस्थितियां वापस सुधर जाएं तो यही हमारी प्रार्थना रहेगी कि सब ठीक हो जाए और सब कुछ जो है नॉर्मल वापस पहले जैसे था वापस हो जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा प्रकारचे मदतीने गोरगरिबांना आधार तर मिळतोच, परंतु कोरोना काळात पोटाची खळगी भरण्यासाठी खाकी वर्दीतील माणूस पुढे येतो आणि अशा संस्था त्यांना सहकार्य करतात हे कौतुकास्पद म्हणावं लागेल। प्रमोद पाटील, नवी मुंबई आवाज, पनवेल। नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज। लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार। नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर 1 चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल। नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, DSN लोणावळा चॅनल नंबर 890। नवी मुंबई आवाज, आपली आवाज।